सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेग दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे दोन तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे तासगाव तालुक्यातील कवटे एकंदमधील शेखर पावशे वय बत्तीस आणि वाळवा तालुक्यातील दुधारी येथील प्रवीण शिरतोडे वय पस्तीस असे मृत तरुणांचे नाव आहे सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी दोघे गेले होते मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटानं अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे मृत्यू झाले आहेत यापैकी शेखर पावसाची दहा दिवसांपूर्वी एन झाली होती यानंतर सोमवारी रात्री गावातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शेखर गेला होता आणि यावेळी डीजेचा दणदणाट सुरू असताना शेखरला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर शेखर हा घरी पोहोचला आणि भोळ येऊन पडल्यावर त्याचा मृत्यू झाला दरम्यान प्रवीण शिरतोडे हा गावातील मिरवणुकीमध्ये सामील झाला होता या मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा दणदणाट सुरू होता आणि काही अंतर चालल्यावर प्रवीण शिरतोडे याला देखील अस्वस्थ वाटू लागले आणि त्यानंतर तो गावातल्या बसस्थानकाजवळच मिरवणुकीतच चक्कर येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाला गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमधील डीजेच्या दणदणाटामुळे हे मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे सध्या महाराष्ट्रात गणेश उत्सवाची लगभग चालू आहे उद्या आनंद चतुर्थी आहे आज नववा दिवस आहे गणपतीचा परवा सातव्या दिवशी आणि पाचव्या दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी उत्साहात गणरायाचं विसर्जन झालं मात्र सदर हे उत्सवाला एक गालबोट लागलेला आहे आमच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव वाळवा तालुकामध्ये ह्या डॉलबीच्या खणकट आणि दणकटामुळे दोन युवकांचा मृत्यू झालेला आहे तरी ह्या डॉल्बी तयार करणाऱ्या कारखाने असतील किंवा ते खरेदी करून भाड्याने देणारे व्यावसायिक असतील व ह्यांना परमिशन देणाऱ्या जबाबदारी यंत्रणेवर कारवाई करावी व जे डॉलबीमुळे मृत झालेले जे आमचे युवक आहेत त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी व या डॉल्बीला सरसकट बंदी आणावी नाही तर सरकार लोकप्रियता टिकवण्यासाठी उत्सवाच्या नावावर अशा विभत समाराचे करत आहे आणि त्यात जो अशा लहान तरुणांचा बळी जात आहे त्याचा आम्ही सांगली जिल्ह्यातील एक गणेश भक्त म्हणून निषेध करतो व त्यांच्या संबंधितावर तात्काळी कारवाई करून डॉल्बीवर बंदी नाही आणली तर आम्ही उच्च न्यायालयात दाल मागणार आहोत बंद केलेला आपण जरा